¿Serán este? तुमच्या वर्गात जवळजवळ 42 मुलं आहेत, 42 स्टुडंट्स जॉईन होतात, फक्त 5, 7, 10, 12, 15. तर तुमच्या वर्गातल्या सगळ्या मुलांपर्यंत मॅसेज पोहोचवायचं काम तुम्ही करायचं आहे. ओके, सर्व मुलांना मॅसेज गेला पाहिजे, सगळ्यांकडे मोबाईल आहे मला माहिती आहे, चांगली गोष्ट. ओके, तर सर्वांनी जॉईन व्हायला लावा. लेक्चर स्टार्ट झाले, लेक्चर जे करतील त्यांची अटेंडन्स आपण घेणार आहे, आणि नंतर जे लेक्चर करत नाही आहेत त्यांना कदाचित फाईन पण असेल, सांगता येत नाही. ओके, तर सर्वांना जॉईन व्हायला लावा. लिंक तर आपण शेअर करतोच आहे, पटापट सगळ्यांना जॉईन करायला लावा. लेक्चर चालू झालेत. ओके, shall we start? Okay. चला ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे काय आणि तिची आपल्याला गरज काय. ओके, त्याआधी आपण थोडंसं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचं बेसिक बघूया. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग वॉज डेव्हलप बिकॉज लिमिटेशन्स वेअर डिस्कवर्ड इन अर्लियर अप्रोचेस टू प्रोग्रामिंग. जेव्हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेव्हलप झालं तर ते का डेव्हलप झालं, तर प्रिव्हियसच्या प्रोग्रामिंग अप्रोचेस होते, आधीचे जे प्रोग्रामिंगचे व्ह्यू होते, आधीची जी प्रोग्रामिंग लँग्वेज आपण वापरायचो तिच्यात काही लिमिटेशन्स आढळले. लिमिटेशन्स काय काय आढळले ते आपण नंतर बघू, पण सुरुवातीला आपल्याला एवढं माहिती पाहिजे की लिमिटेशन्स आले काहीतरी आपल्याला प्रोग्रामिंग करत असताना. सी थ्रू, सुरुवातीला सीच होती, तर सी वापरत असताना आपल्याला काही लिमिटेशन्स आले, आणि ते लिमिटेशन्स आल्यामुळे आपल्याला ती लँग्वेज एक्सपांड कशी करता येईल, एक्सटेंड कशी करता येईल, आपल्याला वापरण्याजोगी कसं काय करता येईल. कसं असतं, समजा घरात सुरुवातीला 2 मेंबर असतील, तर त्यांनी जर समजा एखादं घर बांधलं तर ते त्यांच्या पद्धतीने घर बांधतात, त्यांची गरजा कमी असतात, रूमची त्यांना एक्सपेक्टेशन कमी असतं रूमकडनं, घराची जागा कमी असते. पण जसे जसे घरात मेंबर वाढतात किंवा जशी जशी गरज वाढते तसं तसं ते घर जे आधी आपल्याला योग्य होतं, आपण त्यात राहू शकत होतो, ते घर काय होतं कमी पडायला लागतं. त्याच्यात आपल्याला काही असं वाटतं की अरे इथे हे नव्हतं पाहिजे, तिथे ते नव्हतं पाहिजे, हे असंच काय तर तसंच काय, समजत आहे. तर असे लिमिटेशन्स कधी येतात, जेव्हा आपण एक्सपांड होतो, तेव्हा जेव्हा आपली आपल्याकडे आपण जे वापरतोय त्याची त्याचं लिमिट वाढतं, आपण गोष्टी वाढवतो, आपल्याला काही गोष्टी वापरायला आपण विकत घेतो. ओके, सेम थिंग इन प्रोग्रामिंग, जेव्हा आपण सुरुवातीला प्रोग्रामिंग थ्रू काही डेव्हलप करून घेत होतो ते लिमिटेड होतं, त्यानंतर आपली एक्सपेक्टेशन त्या प्रोग्रामिंग लँग्वेजकडनं वाढली. जसं आपल्या घराकडनं आपली एक्सपेक्टेशन वाढते, आपलं राहणीमान सुधारतं, आपल्याला वाटतं की या घराने आपल्याला अजून काहीतरी दिलं पाहिजे, पण या घरात हे नाहीच आहे, मग ते करण्याचा आपण प्रयत्न करतो. ओके, समजतंय. मग सेम थिंग प्रोग्रामिंगमध्ये येते. प्रोग्रामिंग लँग्वेज आपण जेव्हा वापरत होतो सुरुवातीला सी, तेव्हा आपल्याला असं वाटलं होतं की ही लँग्वेज फुलफिल्ड आहे, बट काही कारणास्तव जेव्हा आपण कुठे टेक्निकली
इथिक होत गेलो, टेक्निकली आपण स्ट्रॉंग होत गेलो, तेव्हा प्रोग्रामिंग थ्रू आपल्याला अजून काहीतरी पाहिजे होतं जे आपल्याला सी थ्रू मिळत नव्हतं. त्याला काही लिमिटेशन्स आले आणि ते लिमिटेशन्स कॉन्कर करण्यासाठी, रिकवर करण्यासाठी, ते लिमिटेशन्स आपल्याला बाजूला करण्यासाठी आपण काहीतरी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये डेव्हलपमेंट केली आणि त्या प्रोग्रामिंग लँग्वेजला नाव दिलं सी प्लस प्लस. ओके, आता लिमिटेशन्स काय ते आपण बघूया. आता आपण जी लँग्वेज शिकलो आहे ती सी आहे. सी सारखी आणखीन एक लँग्वेज आहे, फोरट्रॉन, पास्कल, अशा बऱ्याच लँग्वेजेस आहेत. ओके, तर या लँग्वेजचं, या लँग्वेजचे ड्रॉबॅक काय होते त्याच्या आधी आपल्याला हे बघायचं आहे की या लँग्वेज कोणत्या आहेत. या सगळ्या लँग्वेज मी तुम्हाला आता जर सांगितल्या, पास्कल, फोरट्रॉन, सी, या सगळ्या लँग्वेज या प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत, ज्याला आपण पी ओ पी म्हणतो. ओके, आता पी ओ पी म्हणजे काय? प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेस. मग या ज्या पी ओ पी लँग्वेज आहेत या सगळ्या लँग्वेज काय करायच्या? तर सारखं इनपुट घ्यायच्या, नंबर ॲड करायच्या, डिवाइड करायच्या, डिस्प्ले करायच्या, काहीतरी. ओके, पण आपल्याला जे हवं होतं ते होतं ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, जे याच्या थ्रू आपण जास्त करून करू शकत नव्हतो. आणि प्रोग्राम जे आपण बनवायचो ओ ओ पीमध्ये, सॉरी सीमध्ये, ते प्रोग्राम हे प्रोसिजर फॉलो करायचे, ऑब्जेक्टला त्याचा काहीही संबंध नव्हता, ऑब्जेक्टशी काही संबंध नव्हता. आता प्रोसिजर फॉलो करायचे म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, तुम्ही जेव्हा एखादं काम करता तेव्हा तुम्ही पण प्रोसिजरच फॉलो करता, पण जेव्हा तुम्ही एखादं काम करत असतात तेव्हा प्रोसिजर फॉलो करणं म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे काय? तर प्रोसिजर फॉलो करणं म्हणजे जेवढं काम सिक्वेन्शियली दिलं आहे तेवढंच करणं. पण पी ओ पी पेक्षा ओ पी वेगळी कशी होते? तर तेच काम आपण एखाद्या ऑब्जेक्टला जेव्हा असाइन करतो तेव्हा त्या ऑब्जेक्टनी ते काम करणं, फॉर एक्झाम्पल तुम्ही नाही केलं तर दुसरं कोणीतरी करेल, ज्याला आपण ते काम देऊ तो ते काम करेल. समजतंय? तर हा असं आपण सी मध्ये नको करू शकतो. ओके, आपला प्रोग्राम कसा असायचा सी ओ पी पी ओ पी मधला सी मधला? तर आपल्याला, मी तुम्हाला एक हे दाखवतो, तुम्हाला मी एक क्लिप दाखवतो, तेवढी बघा फक्त, क्लिप म्हणण्यापेक्षा एक हे दाखवतो. दिसतंय तुम्हाला? ओके, एक मेन प्रोग्राम आहे ज्याला दोन तीन फंक्शन्स आहे, त्याच्या खाली परत फंक्शन्स आहे, त्याच्या खाली परत फंक्शन्स आहे. ओके, आता हे फंक्शन्स काय असतात? हे पी ओ पीचं स्ट्रक्चर आहे. आपण आत्तापर्यंत असे प्रोग्राम करायचो. ओके, दिसतंय सगळ्यांना? दिसतंय का? नाही दिसत आहे? स्ट्रक्चर दिसतंय सगळ्यांना? ओके, सगळ्यांना स्ट्रक्चर दिसलं? ओके, म्हणजे आता तुम्हाला हे समजलं की जे तुम्ही डेव्हलप करत होते आतापर्यंत दॅट वॉज ओनली अ प्रोग्राम डिवायडेड इन टू डिफरंट फंक्शन्स. ओके, फंक्शन्स ऑर प्रोसिजर्स. ओके, सो आपल्याला याचा ड्रॉबॅक काय होता? याचा ड्रॉबॅक हा होता की तुम्ही कोणतंही फंक्शन घ्या, परत मी तुम्हाला एक हे दाखवतो बघून घ्यायचं. ओके, तुम्ही जो डेटा वापरायचे बाळांनो आतापर्यंत, तो सगळा डेटा हा ग्लोबल होता. ग्लोबल म्हणजे काय? ग्लोबलचा अर्थ असा असतो की प्रोग्राम मध्ये बनवलेला व्हेरिएबल, सगळ्यांना व्हेरिएबल कळतो?
कमेंट बॉक्स मध्ये लिहा, कळत असेल तर येस लिहा। व्हेरिएबल काय असतो? व्हेरिएबल व्हेरिएबल काय असतो? ठीक आहे, आपण नंतर बघूया व्हेरिएबल काय असतो। व्हेरिएबल सगळ्यांना माहिती आहे, ओके। तर प्रोग्राम मध्ये बनवलेला व्हेरिएबल दॅट वॉज ग्लोबल ऑल द टाइम, ग्लोबल ऑल द टाइम। आता ग्लोबल म्हणजे काय? ग्लोबल म्हणजे काय? दोन प्रकारचे व्हेरिएबल्स असतात, एक असतो लोकल व्हेरिएबल आणि एक असतो ग्लोबल व्हेरिएबल। आता ग्लोबल व्हेरिएबल जो असतो तो व्हेरिएबल थ्रू आउट युअर प्रोग्राम, मग तुम्ही कितीही फंक्शन बनवा, तुम्ही 100 फंक्शन बनवले तर 100 च्या 100 फंक्शनला ऍक्सेसिबल असतो। व्हॉट इज ऍक्सेसिबल? ऍक्सेसिबल म्हणजे खाली बनवलेले 100 फंक्शन, तुमच्या प्रोग्राम मध्ये बनवलेले जेवढेही तुम्ही फंक्शन बनवाल ते सगळे फंक्शन तो व्हेरिएबल वापरायला केपेबल आहेत। ऑल द फंक्शन्स दॅट आर क्रिएटेड इन युअर प्रोग्राम आर एबल टू यूज दॅट व्हेरिएबल, तो तुम्हाला सगळीकडे वापरता येतो। समजलं? ग्लोबलचा अर्थ समजला? इथे प्रायव्हेट काहीही नाही, सगळं पब्लिक। जशी बस असते, बस कशी असते? स्टँडवर उभी असते बस। तुम्हाला कोणी म्हणू शकतं का नाही तू या बसमध्ये बसू नको? नाही, तुम्हाला ज्या बसमध्ये बसायचं त्या बसमध्ये तुम्ही बसू शकतात। याला लोकल व्हेरिएबल म्हणतात, याला म्हणतात पब्लिक व्हेरिएबल, किंवा याला म्हणतात पब्लिकली डिक्लेअर व्हेरिएबल, आणि तोच असतो ग्लोबल व्हेरिएबल। समजलं का? ओके, ठीक। आता याचा प्रॉब्लेम काय होतो? समजा फॉर एक्झाम्पल, ओके, आपण एक प्रोग्राम बनवलाय, आपण एक सॉफ्टवेअर बनवलंय, समजा प्रोग्रामपेक्षा असं समजा आपण एक सॉफ्टवेअर बनवतोय, ओके। सॉफ्टवेअर आहे बँकेचं, एक बँकेचं सॉफ्टवेअर बनवतोय, ज्या सॉफ्टवेअरमध्ये आपण बँकेत येणाऱ्या कस्टमरचं नाव, आधार कार्ड नंबर, त्याच्या अकाउंटवर असलेला बॅलन्स, त्यांनी काढलेले पैसे, त्यांनी टाकलेले पैसे, त्याचा मोबाईल नंबर, त्याचा ॲड्रेस, हे सगळं बँकेला लागणाऱ्या गोष्टी सेव्ह करून देतो, ओके। पण जेव्हा अकाउंटंट तुमचा बँक अकाउंट ॲक्सेस करत असतं, बघत असतं, तेव्हा त्याला गरज कसली पडते? त्याला गरज पडते फक्त तुमचा अकाउंट नंबर, तुमचं नाव आणि तुमच्या अकाउंट रिलेटेड इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्ही काढलेले पैसे, तुम्ही टाकलेले पैसे, बरोबर आहे। त्याला तुमच्या पत्त्याची गरज नसते, आधार कार्डची गरज नसते, ओके। मग ह्या गोष्टी त्याच्यापासून हाईड कराव्या लागतात। हाईड कराव्या लागतात म्हणजे काय? त्याला त्याची गरज नाही आहे, ज्या गोष्टीची त्याला गरज नाही आहे त्या गोष्टी त्याला आपण दाखवत नाही। मग जर सगळे जर व्हेरिएबल लोकल ग्लोबल व्हेरिएबल आहे, सगळेचे सगळे व्हेरिएबल जर ॲक्सेसिबल आहे, तर एखादा असा व्यक्ती आहे ज्याला ती गोष्ट आपल्याला दाखवायची नाही आहे, तो सुद्धा ती माहिती बघू शकतो तुमची, जर तुमचे सगळे व्हेरिएबल हे ग्लोबल व्हेरिएबल असतील तर। समजलं? याच्यावर सोल्युशन काय? याच्यावर सोल्युशन एक आहे की काही व्हेरिएबल ग्लोबल व्हेरिएबल करायचे, जे सगळ्यांना दाखवायचे ते ग्लोबल व्हेरिएबल, जे सगळ्यांना दाखवायचे नाही ते प्रायव्हेट व्हेरिएबल, काही प्रोटेक्टेड व्हेरिएबल, काही पब्लिक व्हेरिएबल, ओके। मग आता मी तीन शब्द वापरले, पहिला वापरला
पब्लिक, दुसरा वापरला प्रायव्हेट अँड तिसरा वापरला प्रोटेक्टेड. ओके, आता आपल्याला अशा व्हेरिएबलची गरज पडली ज्याला आपण डिफरन्शिएट करू शकतो. हा व्हेरिएबल मला सगळ्यांना दाखवायचा आहे, ते करत नव्हतो. सी मध्ये अशा कोणत्याही प्रकारची आपल्याला गोष्ट आपल्याला सुविधा नव्हती. ओके, समजलं? समजलं सगळ्यांना? येस ऑर नो? समजलं? ओके ओके, मला आणखीन एक गोष्ट सांगा. आर यू कम्फर्टेबल? तुम्हाला सगळ्यांना समजतंय मी काय सांगतोय नेहमी? ठीक, आता हे झालं व्हेरिएबल्सच्या बाबतीत. आता आपल्याला बघायचं आहे आपल्या प्रोग्राम मध्ये दुसरं असतं फंक्शन्स. ओके, आता फंक्शन्स म्हणजे काय? फंक्शन म्हणजे काय? तर आपण जे काही काम करतो त्याला आपण फंक्शन म्हणू शकतो. हे बघा, गणित जर विषय घेतला तर त्यात वेगवेगळे फंक्शन्स असतात. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ओके, आता ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन अँड डिव्हिजन ऑल आर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. पण जेव्हा तुम्ही याच्यापैकी एखादं ऑपरेशन करता तेव्हा त्याला असते प्रोसिजर किंवा त्याला असतात इन्स्ट्रक्शन. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी वेगळी प्रोसेस आहे, बरोबर आहे? मग ती प्रोसेस जर तुम्ही ॲडिशनच्या नावाखाली ॲडिशनची प्रोसेस दिली, मल्टिप्लिकेशनच्या नावाखाली मल्टिप्लिकेशनची प्रोसेस दिली, सबस्ट्रॅक्शनच्या नावाखाली सबस्ट्रॅक्शनची प्रोसेस दिली, देन दॅट प्रोसिजर विथ दॅट नेम इज कॉल्ड ॲज फंक्शन. आपण जे काम करणार आहे त्याला आपण काहीतरी नाव देतो आणि ते नाव आपल्याला सांगतं की खाली आपण कोणतं काम लिहिलेलं आहे. प्रत्येक फंक्शनला ओपनिंग करली ब्रॅकेट आणि क्लोज करली ब्रॅकेट असतं. वरती फंक्शनला नाव असतं आणि त्या ओपनिंग करली ब्रॅकेट आणि क्लोज करली ब्रॅकेटच्या मध्ये आपण त्या फंक्शनची बॉडी लिहित असतो. ओके, समजतंय? हा, आता एकीने कमेंट केलं आहे स्कॅनएफ आणि प्रिंटएफ. येस, दीज आर फंक्शन्स. स्कॅनएफ इज फंक्शन, प्रिंटएफ इज फंक्शन, बट देर आर टू काइंड ऑफ फंक्शन्स. वन इज प्री डिफाइंड फंक्शन अँड अदर इज यूजर डिफाइंड फंक्शन. तुम्ही स्कॅनएफ वापरल्यानंतर कुठे ओपनिंग करली ब्रॅकेट आणि क्लोज करली ब्रॅकेट दिलाय का? प्रिंटएफ वापरल्यानंतर ओपनिंग करली ब्रॅकेट आणि क्लोज करली ब्रॅकेट दिला का कुठे? कधीच नाही देत आपण. बघा, आपण काय लिहितो? स्कॅनएफ ओपनिंग ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट त्याच्यामध्ये लिहितो. मी कर्ली ब्रॅकेट म्हटलो. कर्ली ब्रॅकेट कसं असतं? कर्ली ब्रॅकेट कसं असतं माहितीये सगळ्यांना? ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, क्लोज कर्ली ब्रॅकेट. दिस इज ओपनिंग कर्ली ब्रॅकेट अँड क्लोज कर्ली ब्रॅकेट. ओके, सो ज्या च्या नावापुढे हे दोन ब्रॅकेट असतात आणि त्याच्या खाली हे ब्रॅकेट असतात आणि त्याच्यानंतर आपण काहीतरी लिहितो आणि मग क्लोज करली ब्रॅकेट. आणि आता मिस्टर जी आर थ्री वाय कोण आहे त्यांचं नाव टाका प्लीज.
मिस्टर जी आर थ्रीवा है कौन है? ते काय करतात जॉईन करतात मग तुम्ही आणि नंतर त्याला शेड्यूल नव्हतं झालं ठीक आहे साधारण अटेंडन्स वगैरे आज म्हणून वापरतो.